जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी मानसी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये. महायुती सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अतिशय महत्वाकांक्षी असून महिलांच्या सक्षमीकरणाबरोबरच महिलांचे स्वावलंबन, पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी मोठी मदत होईल. या योजनेत पात्र महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन शालिनीताई विखे पाटील यांनी केले आहे. लोणी बुद्रुक आणि खुर्द येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. नेवासा तालुक्यातील करजगाव येथे प्राथमिक उपकेंद्राच्या कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांनी घरोघरी वाड्या वस्त्यांवर जात कीटकजन्य आजारांबाबत जनजागृती करत प्रबोधन केले. सध्या पावसाचे दिवस असून घर परिसरामध्ये खोलगट भागात खड्ड्यात टाकाऊ वस्तूंमध्ये टायरमध्ये पावसाचे पाणी साचून डासांची निर्मिती होते, त्यामुळे थंडी, ताप येणे, अंग कसकसणे, सर्दी, खोकला, डेंग्यू, चिकनगुनिया, अतिसार आदी आजार फैलावतात. यासाठी कर्मचाऱ्यांनी घरोघर जात प्रबोधन केले. यावेळी टाक्यांमधील साचलेले खराब पाणी टाकाऊ वस्तूंमध्ये टायरमध्ये पावसाचे साचलेले पाणी टाकून देऊन पुन्हा पाणी साचू न देण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे. महसूल, पशुसंवर्धन, दुग्धविकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन कायमस्वरूपी दुधाला MSP लागू करण्यासंदर्भात विनंती केली. या पार्श्वभूमीवर नवले परिवाराने दुधाला FRP मिळावी या मागणीकरता सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांची दूध परिषद बोलावली व खासगी दूध डेअरीचे संचालक म्हणून शेतकरी हित लक्षात घेऊन पहिले पाऊल टाकले आहे. यामुळे अहमदनगर जिल्ह्यामधून खासगी दूध संघाने म्हणजेच नवले दूध संघ हा शेतकऱ्यांना FRP प्रमाणे दर मिळावा म्हणून केंद्र सरकारकडे मागणी करणारा एकमेव संघ ठरला आहे. शहरात पावसाच्या पाण्यामुळे अक्षरशः रस्त्यांना ओढ्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे, तर गटारींच्या कामासाठी खोदलेल्या रस्त्यामुळे चिखल तयार होत आहे. याबाबत शिवसेनेने नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ यांना निवेदन देत नाले सफाई करून खोदलेल्या रस्त्यांची कामे 15 दिवसात पूर्ण करावी अशी मागणी केली आहे. अन्यथा पालिका कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवाजी पुतळा नजीक पालिकेचा पाणी वितरणाचा व्हॉल्वा फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. हे पाणी थेट वाहत बस स्थानकापर्यंत गेले. कोपरगाव शहराला सध्या 12 दिवसांनी पाणी दिले जाते. पाऊस पडण्यास तयार नाही, साठवण तलावात पाणी नाही, धरणातही पाण्याची म्हणावी तशी आवक नाही असे भीषण संकट असताना व्हॉल्वा फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाऊन नागरिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री. विश्रांती नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. पाथर्डी तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईन खोदाईमुळे रस्त्याच्या दुरवस्थेबाबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसान आव्हाड यांनी केली आहे. पावसाळा सुरू असल्याने पर्यायी पाणी साईड नाल्यांमधून न जाता तेच पाणी रस्त्यावरून वाहत आहे. तत्काळ ठेकेदारांवर गुन्हा नोंदवून कारवाई करा, अन्यथा बांधकाम कार्यालयासमोर 16 जुलै रोजी उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. एका सराईत गुन्हेगाराकडून 7 लाख रुपये किमतीच्या 8 मोटारसायकली श्रीरामपूर शहर पोलिसांनी हस्तगत केल्या. साजिद उर्फ मुनुचून खालिद मलिक असे गुन्हेगाराचे नाव आहे. 6 जूनच्या रात्री महम्मद बाबूभाई शेख यांच्या राहत्या घरातून 40,000 रुपयांची रोकड व 1.5 तोळ्याचा हार असा 95,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेला होता. त्याचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली देता श्रीरामपूर शहर तसेच अहमदनगर येथून मोटारसायकल चोरी केल्याची कबुलीही त्याने दिली. त्यानंतर पोलीस पथकाने त्याच्याकडून चोरी केलेल्या 7 लाख रुपयाच्या वेगवेगळ्या कंपनीच्या मोटारसायकली हस्तगत केल्या आहे.
तांत्रिक समस्यांनी लाडक्या बहीण व अंगणवाडी सेविका वैतागल्या आहेत. दुसरीकडे योजनेसाठी आवश्यक कागदपत्र काढण्यासाठी सेतू कार्यालय तहसील कार्यालयासमोर महिलांची गर्दी होताना दिसत आहे. दरम्यान योजनेची सुरू असलेली अंमलबजावणी पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांनी जिल्ह्यात आयोजित विशेष शिबिराच्या ठिकाणी भेट देत त्या ठिकाणी महिलांचे ऑनलाईन अर्ज स्वतः मोबाईलवरून भरले. कर्जुले पठार गावांतर्गत असलेल्या गुंजळवाडी हा भाग दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात असतो. मात्र गहिनीनाथ आगलावे यांनी नेहमीच दुष्काळी भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागाचा शिक्का पुसला आहे. पावसावर येथील शेतकऱ्यांची शेती अवलंबून आहे. अशा कठीण परिस्थितीत या भागातील शेतकरी उत्तम शेती करत आहे. याच काळात गहिनीनाथ आगलावे यांनी अनेक अडचणींवर मात करत खडकाळ मारणावरील 2.5 एकर क्षेत्रात शिमला मिरची फुलवली आणि या मिरची विक्रीतून तब्बल 15 लाख रुपये उत्पन्न मिळवले. गहिनीनाथ भीमाजी आगलावे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. भर दिवसा घरफोडी करून चोरट्याने मोठा ऐवज चोरून नेला. ही चोरीची घटना पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे गावात गुरुवारी घडली. या प्रकरणी ज्ञानदेव खेडकर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. खेडकर यांच्या घरातून सुमारे 1.5 लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबूया. मात्र तुम्ही पाहत रहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री.